नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघाची 80% ग्रामीण आणि 20% शहरी अशी विभागणी झाली असून या मतदारसंघात गावं पाडे वस्त्या मिळून एकूण 85 गावांचा समावेश असणाऱ्या या मतदारसंघात भगूर नगरपालिका देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड आणि नाशिक महानगरपालिकेतील 2.5 प्रभाग या मतदारसंघात येतात. अशा या शहरी आणि ग्रामीण भागाचा मेळ घालणाऱ्या या मतदारसंघात 56.5% मतदान झाले होते. यानंतर गुरुवारी सकाळी 8:30 पासून नाशिक रोड मनपा विभागीय कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ झाला. दरम्यान एकूण 19 फेऱ्यांनंतर या मतमोजणीचं चित्र स्पष्ट झालं असून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मित्रपक्ष आघाडीच्या उमेदवार सरोज आहिरे यांचा तब्बल 41,251 मतांनी विजय झालाय. दरम्यान पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी घेतल्याचं दिसत होतं. तर मतदारसंघातील सय्यद पिंपरी वडगाव गटातून त्यांना चांगली पसंती मिळाल्यानं त्यांचा विजय झालाय. तसेच पोस्टल मतमोजणीतही 514 पैकी 413 मते सरोज आहेर यांनाच मिळाल्यानं या मतदारसंघाचं चित्र पालटून गेलं. या मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात सरोज आहिरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना नागरिकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी मतदारसंघाचा विकास करण्याचा शब्द त्यांनी दिलाय. आज विधानसभेच्या निवडणुकांचा जो काही निकाल आहे तो जाहीर झालेला आहे आणि देवळाली मतदारसंघाच्या लोकांनी मला भरभरून आशीर्वाद व प्रेम दिलं आणि आज मताधिक्याने माझा विजय निश्चित झालेला आहे. मी सर्वप्रथम त्या लोकांचे ऋण व्यक्त करते, कारण आभार मानून मी फक्त थांबणार नाही आहे. मला त्यांचे ऋण मनात ठेवून जपून 5 वर्ष त्यांच्यासाठी अहोरात्र झटून त्यांच्या मतदारसंघाचा माझ्या मतदारसंघाचा लोकांचा कसा विकास करता येईल याच्यासाठी मला 100% प्रयत्न करायचे आहेत आणि त्याच्यासाठी अहोरात्र काम करण्याची माझी संपूर्ण तयारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सर्व माझ्या पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांचे मी मनापासून आभार मानते. त्यांनी माझ्यापेक्षा जास्त दुपटीने पळून मतदारांपर्यंत माझं नाव पोहोचवलं, मला मदत माझ्या पदरात पाडून दिलेले आहे. तर मी मनापासून सर्वांचे आभार मानते आणि या मतदारसंघाला चांगला न्याय कसा मिळून देईल याच्यासाठी मी कटिबद्ध आहे. पहिल्या फेरीपासूनच 4,492 मतांनी आघाडी घेतलेल्या सरोज आहिरे यांनी शेवटच्या 19व्या फेरीपर्यंत आघाडी कायम राखत देवळाली मतदारसंघावर महाआघाडीचा झेंडा फडकवलाय. महाआघाडीच्या सरोज बाबूलाल आहिरे यांना 83,135, महायुतीच्या योगेश बबनराव घोलप यांना 41,884, तर वंचित बहुजन आघाडीच्या गौतम सुखदेव वाघ यांना 9,183 मतं मिळाली आहेत. वेध न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.